आणि आता आपण थेट जाणार आहोत पुण्यामध्ये, कारण प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून पुण्यात एक अनोखा विक्रम रचला जातोय. पुण्यातील झील एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी आपल्या वीरांना अनोखी मानवंदना देत आहेत. आपण थेट दृश्य पाहतोय ह्या पुण्यातली, आणि विद्यार्थ्यांनी ह्या ठिकाणी तिरंगा देखील साकारलेला आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि तानाजी मालुसरे यांचं ह्युमन पोर्ट्रेट कोलाजच्या माध्यमातून इथे साकारण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे आपला अभिमान असलेल्या तिरंग्याची प्रतिमा देखील इथे साकारण्यात आली आहे. आणि इन्स्टिट्यूटचे सुमारे या 4000 विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत. झील इन्स्टिट्यूटतर्फे हा अनोखा उपक्रम, अनोखी मानवंदना ह्या ठिकाणी आपल्या सैनिकांना दिली जाते. विद्यार्थ्यांनी हा तिरंगा ह्या ठिकाणी साकारलेला आहे. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून त्या पार्श्वभूमीवरती पुण्यात एक अनोखा विक्रम रचण्यात येतोय. आपण ह्याच संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अरुण म्हेत्रे यांच्याकडून. अरुण, एक अनोखा विक्रम ह्या झीलच्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आता साकारला जातोय. किती विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेत आणि कशा पद्धतीचं, एक वेगळ्या पद्धतीने ही मानवंदना दिली जातीय? झील इन्स्टिट्यूटचा हा उपक्रम खरं तर 3rd वर्ष आहे. यापूर्वी देखील त्यांनी तिरंगा साकारला होता. गेल्या वर्षी त्यांनी भगतसिंग राजगुरु या शहीदांना मानवंदना दिली होती आणि यावेळी त्यांनी स्वराज्याची संकल्पना घेतली आणि स्वराज्यवीर म्हणत असताना मग राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे तानाजी मालुसरे, नरवीर तानाजी मालुसरे यांची प्रतिमा त्यांनी साकारली आहे. ह्युमन पोर्ट्रेट स्वरूपात ही प्रतिमा साकारली आहे. जवळजवळ 4000 विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहे आणि अतिशय विहंगम दृश्य आहे, तितकंच अभिमानास्पद म्हणावं असं हे दृश्य आहे. प्रत्येकाच्या शरीरावरती रोम उभे राहावेत अशी परिस्थिती तिथे आपल्याला अनुभवायला मिळते. छान वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरामध्ये हा विक्रम तिथे साकारला जातोय. खूप मोठ्या संख्येनं ते पाहण्यासाठी, त्याची अनुभूती घेण्यासाठी लोकही आलेले आहेत. अगदी अरुण, आपण हे पाहतोय अतिशय आकर्षक अशा कलाकृती इथे साकारण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्याचबरोबर आपण पाहिलं तर तानाजी मालुसरे असतील, यांच्या ह्या आकृत्या खरं तर ह्यातून साकारल्या गेलेल्या आहेत. एक अनोखा विक्रम तर रचला गेलेलाच आहे, आपण ह्याला कसा प्रतिसाद पुणेकरांकडून मिळतोय? अगदी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी, त्याचप्रमाणे हे दृश्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं इतरही शाळेतले, महाविद्यालयातले विद्यार्थी, आसपासच्या परिसरातले नागरिक हे या ठिकाणी आलेले आहेत आणि ते या सगळ्याची अनुभूती, या सगळ्याचा अनुभव घेत आहेत. अगदी अरुण, धन्यवाद ह्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय की राजमाता जिजाऊ असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यांचं इथे पोर्ट्रेट साकारण्यात आलेलं आहे. अनोखी मानवंदना ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे.